प्रवास करून पुन्हा मोरले टाकलेल्या टस्कराने गुरुवारी दोन वेळा गावकऱ्यांचा पाठलाग केलाय. एकदा त्याने शेतात लागवडीसाठी काजू कलम घेऊन जाणारा धोका शेतकऱ्यांचा, तर दुसऱ्या वेळेला ग्रामदेवतेच्या मंदिरात बसलेल्या युवकांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो थेट मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचला होता. नंतर आपसुकच वळून तो मिरवेल पारगड दरम्यानच्या जंगल भागाकडे गेला, त्यामुळे होणारा अनर्थ टळला. गेले दोन आठवडे त्या टस्कराचा वावर मोरले केर भेकुर्ली दरम्यान आहे. तो एकटाच सगळीकडे फिरतोय. केर भेकुर्लीतून दोन दिवसांपूर्वी त्याने आपला मोर्चा मोरलेत वळवला. मोरलेतील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील जंगल परिसरात काजू लागवड करण्यासाठी जाणाऱ्या सुभद्र अर्जुन रेडकर आणि बाळकृष्ण धुमासकर यांच्या अंगावर तो धावून आला. अंगावर धावून येण्याआधी तो मोठ्याने ओरडतो. त्याच्या चित्काराने सगळ्या परिसरावर त्याची दहशत पसरते. श्रीमती रेडकर आणि धुमासकर यांचीही त्यांच्या भीतीने गाळण उडाली. श्रीमती रेडकर तर थरथर कापत होत्या. त्यांना संतोष मौर्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी धीर दिला. त्यांच्या घराच्या पूर्वेला त्या हत्तीचा वावर होता. त्यानंतर तो हत्ती उत्तर दिशेकडे गेला. त्या परिसरात मंदिर आहे. मंदिराच्या समोरून नियोजित मोरले पारगड रस्ता जातो. उत्तरेकडील जंगल भागात तो होता, तर मंदिरात अनेक युवक बसले होते. त्याला पिटाळण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली, पण तो पळण्याऐवजी मोठ्याने ओरडून त्या युवकांच्या अंगावर चाल करून आला. काही क्षणात त्याने शेकडो मीटर अंतर पार केले आणि थेट मंदिरासमोरील पत्राच्या शेडमधून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. त्याला घाबरून पळालेल्या युवकांमधील एकाने ए थांब, देवापुढे येऊ नको असे म्हटलं. आणि काय आश्चर्य, मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेला टस्कर निमूटपणे वळला आणि आल्या मार्गाने परत गेला. त्याला घाबरून पळणाऱ्या युवकांनी त्याही स्थितीत त्याचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. दिवसा आणि रात्री त्याचा वावर वस्तीजवळ सुरूच आहे. रात्रीच्या वेळी फणसाच्या झाडावरील फणस सोंडेने काढून खाणे हा जणू त्याचा नित्यक्रमच बनलाय. काहींनी त्याचे व्हिडिओही शूट केलेत. दुसरीकडे वनविभाग मात्र त्याला वस्तीकडे येण्यापासून रोखण्यात अपयशी ठरलाय. गावकऱ्यांच्या मते वनाधिकारी हत्तीच्या बंदोबस्ताबाबत विचारल्यास उडवाउडवीची उत्तरं देतात. दरम्यान प्रभारी वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे शुक्रवारी दुपारी मोरलेत जाणार होते. तेथील गावकऱ्यांशी ते संवाद साधणार होते. ते चर्चेबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. प्रतिनिधी कोकण, नऊ, दोडामार्ग.